यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्याचा समावेश संभाव्य पुसद जिल्ह्यात होऊ नये असा ठराव नेर नगर परिषदेने घेतला आहे। नेर पासून पुसदचे अंतर हे 95 किलोमीटर आहे। प्रवासासोबतच इतर दृष्टीनेही तेथे ये जा करणे परवडणारे नाही। अशात पुसद हा नवा जिल्हा तयार झाल्यास त्यामध्ये नेर तालुक्याचा समावेश करू नये असे मत सर्वच नगरसेवकांनी मांडले। शिवसेनेचे नगरसेवक नितीन माकोडे यांनी याबाबत नगर परिषदेला निवेदन दिले होते, त्या अनुषंगाने नगराध्यक्षांनी सभेचे आयोजन केले। जर जिल्ह्यामध्ये जर नेर तालुक्याचा समावेश केला तर पुसद ते नेर हे 95 किलोमीटरचे अंतर आहे आणि ते सर्वांसाठी फार अडचणीचं होणार आहे। विद्यार्थी, व्यापारी वर्ग, शेतकरी वर्ग असा सर्वांसाठी हा फार मोठा अडचणीचा विषय आहे। म्हणून आज नेर नगर परिषदेच्या वतीने आम्ही नगराध्यक्ष यांना विनंती करून नेर नगर तालुका हा पुसद जिल्ह्यामध्ये समाविष्ट होऊ नये असा एक हरकतीचा ठराव घेण्यात यावा व आमच्या सूचनेला नगराध्यक्ष यांनी मान्य करून ताबडतोब सभा लावली आणि बहुमताने आम्ही तसा हरकतीचा मुद्दा घेतला। म्हणून शासनाला माझी ही विनंती आहे, पुसद जिल्हा करण्यात आमची काही हरकत नाही, परंतु त्यामध्ये नेर तालुक्याचा समावेश करण्यात येऊ नये।